नमस्कार, मी पूजा। कुकिंग विथ पूजामध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे एकदम झटपट होणारा आणि एकदम हेल्दी असा नाश्ता। चपातीपासून बनवायचा आहे। एकदम सोपा आणि इझी आहे आणि फास्ट आणि झटपट होणारी रेसिपी आहे। याला जास्त वेळ लागत नाही। कमीत कमी साहित्यामध्ये हा होणारा नाश्ता आहे। चला तर आपण रेसिपी स्टार्ट करूया। मी इथे एक आपली नॉर्मल चपाती भाजून घेतली आहे। आपण जी चपाती भाजतो ती थोडीशी नॉर्मल भाजायची आहे। आता बघा, इथे मी एक पॅन घेतला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकत आहे। तेल ॲड करून आपल्या याच्यामध्ये थोडेसे जिरे ॲड करायचे आहेत। जिरे झाल्यानंतर थोडासा कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करणार आहोत। एकदम हेल्दी आणि टेस्टी हा नाश्ता तयार होतो आपला, तुम्ही पाहू शकता। आता आपल्याला थोडासा कांदा परतून झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये टोमॅटो ॲड करूया। आता इथे अशाच प्रकारचे दोन मी अंडे घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। आता मी थोडंसं टोमॅटो ॲड करणार आहे। आता थोडंसं टोमॅटो आणि कांदा आपल्याला छानपैकी परतवून घ्यायचं आहे। एकदम छान आणि इझी होतं हे। आणि सकाळी सकाळी नाश्त्याला काय करायचं याचं पण टेन्शन असतं, त्याच्यामध्ये हा नया एकदम झटपट होणारा नाश्ता आहे। चला आता याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर ॲड करूया। तुम्ही पाहू शकता थोडीशी बारीक कट करून कोथिंबीर ॲड करायची आहे। प्रकारे आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे। थोडंसं परतून झालं की आपल्याला याच्यामध्ये मीठ ॲड करणार आहोत आपण, तुम्ही पाहू शकता। आता मी थोडंसं मीठ ॲड करत आहे, चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे। आणि एकदम छान आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे। इथं आपलं हे परतून झालेलं आहे। आता आपल्याला हे पूर्णपणे पसरवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता मी कशाप्रकारे पसरवून घेत आहे। ते एकदम छान पसरवून घ्यायचं आहे। आता इथे मी दोन अंडी घेतली आहेत, त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेली आहेत। अशा प्रकारे आपल्याला ओतून घ्यायचं आहे त्या आपण जे खाली कांदा आणि टोमॅटो भाजला आहे त्यावर, तुम्ही पाहू शकता। अशा प्रकारे तुम्ही फक्त पोळी म्हणून पण, अंड्याची पोळी म्हणून पण खाऊ शकता। थोडंसं परतून घ्यायचं आहे आपल्याला हे। खालच्या साईडने थोडंसं छानपैकी भाजलं गेलं पाहिजे, तुम्ही पाहू शकता। आता मी ज्या पण चपाती भाजून घेतली आहे ती आता याच्यावर आपल्याला ठेवायची आहे। बघा, जी आपण पोळी भाजून घेतली आहे बघा, अशा प्रकारे आपल्याला प्रेस करायचं आहे त्या पोळीवर, खालच्या अंड्याच्या पोळीवर। एकदम छान प्रकारे पूर्णपणे बघायचं, खालून सरकते की नाही चेक करायचं, नाही तर आपले चमच्याने आपल्याला खालच्या साईडने आपल्याला ते पूर्ण ढिगली करून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता मी कशाप्रकारे करत आहे ते। अशा प्रकारे आपल्याला खालच्या साईडने पूर्णपणे रिकामं करून घ्यायचं आहे आणि पूर्ण आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे। 2 ते 1 मिनिट आपल्याला फक्त परतवायचं आहे आणि आपल्याला पलटून घ्यायचं आहे। बघा, एकदम छान प्रकारे आपलं हे भाजून झालेलं आहे। एका साईडने पूर्ण आपले भाजून येते, आता आपण दुसऱ्या साईडने भाजून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता खालच्या साईडने 1 मिनिट आपल्याला फक्त हे खालच्या साईडने पोळी भाजून घ्यायची आहे। आता आपण याच्यावर चीज पण ॲड करणार आहोत अजून टेस्ट येण्यासाठी, तुम्ही पाहू शकता। आता मी चीज ॲड करत आहे, याने अजून आपली छान टेस्ट येते या नाश्त्याला। एकदम छान आणि कुरकुरीत होते ही आपली चपाती एकदम। याला अंडा चपाती पण तुम्ही म्हणू शकता, तुम्ही पाहू शकता। आता आपल्याला हे दुमडून घ्यायचे आहे मधोमध अशा प्रकारे। एकदम छान प्रकारे आपली ही पोळी खालच्या साईडने पण भाजून निघली आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपल्याला मधोमध आपण हे कट करणार आहोत, जसं आपण पिझ्झा कट करतो तसं हे आपल्याला हे कट करायचं आहे। एकदम छान प्रकारे ही आपला नाश्ता बनवून रेडी होतो आणि एकदम चपाती पण कुरकुरीत होते खाण्यासाठी। आपण हे नाश्ता डिशमध्ये काढून घेऊया। बघा, एकदम छान प्रकारे हे आपली अंडा चपाती बनवून रेडी आहे। आतल्या साईडने एकदम चीज पण छान व्यवस्थित वितळलेला आहे, बघा तुम्ही पाहू शकता। एकदम छान प्रकारे आपलं चीज पण वितळलेलं आहे। तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि ट्राय करून बघा। एकदम मस्त हा टेस्टी नाश्ता बनवून रेडी होतो। आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू।